कुछ अच्छा खाना है तो आओ ना बॉस, दिखाता हूँ ना बॉस। आओ आओ, ईस्ट में आओ, वेस्ट में आओ, वड़ा पाव खाओ, दाबेली खाओ और अंडा भुर्जी भी खाओ, चलो आओ। नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि छान छान स्टोऱ्या कव्हर करतो आणि छान छान खायला सुद्धा घालतो। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कोल्हापूरमध्येच मिरजकर टिकटीपासून खासबाग मैदानकडे जाणाऱ्या रोडवर राजाभाऊची भेळ आहे आणि त्याच्याच पलीकडे एक बस स्टॉप आहे। त्याच ठिकाणी एक काका काकू येतात, तर ते गेली 40 वर्ष या ठिकाणी अंडा भुर्जी ऑमलेट रात्री 12 पर्यंत सर्व करत असतात, तयार करून देत असतात। तर चला तर मग बघूया, त्यांची स्टोरी जाणून घेऊया, त्यांची काय स्पेशालिटी आहे आणि 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत त्यांचा हा व्यवसाय चालतो। चला तुम्ही येताय माझ्याबरोबर। ऑमलेट पण आहे, ते आहे, आंबोळी पण आहे, माहिती मला। अरे आंबोळी पांढरपोळातलं ते खात नाही। मी आता जवळजवळ गेली 4-5 वर्ष इथं भुर्जी खायला येतोय। टेस्ट खूप चांगली आहे, अशी टेस्ट तुम्हाला कुठेही मिळणार नाही कोल्हापुरात। आणि मामा पण व्यवस्थित करून देतात प्रत्येकाला। साधारणपणे मामांच्याकडे गेले 10 वर्षापासून भुर्जी, अंडा आमलेट आणि यासारखे इतर बाकीचे पदार्थ खायला आवर्जून येतोय। ही टेस्ट जी आहे ही अतिशय उत्कृष्ट प्रकारे मेंटेन केलेली आहे मामांनी, आणि याच टेस्टच्या जोरावर आम्हाला इथं कायम यावं असं वाटतं। राजाराम सावबा हाळवे कशी सुरुवात केली, मी पहिलं हॉटेल नोकरी केली। आपण एक अडाणी असल्यामुळं, शिक्षण काय झालं नसल्यामुळं, वडील लहानपणी वारल्यामुळं आपण काय विचार करून की आपण अडाणी असल्यानंतर काय आपण धंदा टाकावा आणि काय करावेत, हा सुरुवात मी शिकवलो अंडा आमलेट धंदा, आणि अंडा आमलेट धंदा मी चालू केला। त्याच्यामध्ये काय आपण खाऊ पिऊन फक्त प्रगती काय झालेली नाही, फक्त आपलं खाऊ पिऊन आपलं
व्यवस्थित आहे. सुरुवात करतावेळी हॉटेलमध्ये पगार वगैरे जास्त नव्हता. त्यावेळेला पगार हॉटेलमध्ये त्यावेळेला 250 रुपये. कशा बदल झाला की गाडा आपण भाड्यानं घेतला पहिला. भाड्यानं घेता घेता आपण त्याचा थोडंफार 1-2 वर्ष वापरला आणि नंतर आपण हळूहळू गाडा स्वतः लाकडी तयार केला. आणि चालू केलं होतं तेव्हा काय काय होते पदार्थ? त्याच्यात आमलेट, भुर्जी, हा फ्राय, बॉईल अंड. तेवढ्या भुर्जी 3 रुपयाला होती. आमलेट 2 रुपयाला होतं. त्यांची मदत म्हणजे आता कसं आहे, आपल्या हाताखाली प्लेट इकडे तिकडे पुसून देणे, हाताखाली तिकडे काय तरी गडबड वेळेला बॉईल सोलून देणे, हेच आपला व्यवसाय. आणि तुम्ही रात्री उशीरपर्यंत असता? रात्री आपल्याला तरी सरळ 12 वाजता धरूया आपण. ओके, 12 पर्यंत असतात. होय. आणि आता ऑमलेट भुर्जी वगैरे किती रुपयाला आहे, काय रेट आहे? आता भुर्जी पाव 50 रुपये आहे, आमलेट पाव 30 रुपये आहे. 30 रुपयाला. आणि किती वाजता येतात तुम्ही? संध्याकाळी 7:30. 7:30 वाजता. मित्रांनो, मी सुद्धा भुर्जी खाऊन बघितली. मला भुर्जीमध्ये कांदा जरासा जास्त वाटला, पण टेस्ट चांगली होती, जास्त मसालेदार नव्हती. आपल्याला हवी तशी तुम्ही काकांना सांगून तिखट किंवा मीडियम करून घेऊ शकता. आणि ऑमलेटसुद्धा चांगलं होतं. नक्की एकदा वेळ मिळाला तर ट्राय करा.